अरे नाना बरं झालं तुम्ही आलात, थोडी कामं होती आपल्याला करायची आहेत. हो पण मला जरा भैरवी त्यांच्याशी बोलायचं आहे. बोला ना, मी थांबतो इथे. नाही मला काही तातडीचं बोलायचं आहे, तुम्ही निघा. नाना काय झालं इतकं तातडीचं काम काय होतं? भैरवी ताई मी माझा राजीनामा द्यायला. काय? जया अशी कुठली गोष्ट असेल रे? म्हणजे तो आपल्या घरी एवढं सगळं चांगलं चाललंय, असं काय आहे की जे नाना भैरवी ताईंना सांगू शकतात पण आपल्याला नाही? मी तोच विचार करतोय. म्हणजे एखादी गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितली नाही म्हणून मला त्यांचा राग नाही आला, पण आज नाना मला थोडेसे अस्वस्थ वाटले. म्हणजे त्यांच्या या अशा वागण्याचा आपल्याशी काहीतरी संबंध आहे असं वाटतंय मला. काय म्हणाले नाना? नानांनी राजीनामा दिलाय. तुमची जर आज्ञा असेल तर हे प्रकरण हाताळायची माझी इच्छा आहे. या घरावरती आजपर्यंत मी फक्त संकटच आणली आहेत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत काही नुकसान होणार नाही, कसलंही संकट येऊ शकत नाही आपल्या वाड्यावर. आणि संकटांना यायचंच असेल ना तर त्यांना माझा अडथळा पार करावाच लागेल. जानू एक गोष्ट लक्षात ठेव, उद्या तुला कसलीही मदत लागली तरी मी आहे. काय चाललंय सर? अगं देव पाण्यात ठेवण्यात पण काय झालंय? जया मी आपल्या घराला वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे? अगं मला समजेल असं सांग ना. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये नमः. ओम गम गणपतये. अगं इतक्या सकाळी कुठे चालली असते? शोधायला. म्हणजे? हा नाही अरे विशेष असं काही नाही. महिला मंचच्या सगळ्या बायकांनी येत्या 14 नोव्हेंबर पासून स्वच्छता आणि दारूबंदी याची मोहीम राबवायची असं ठरवलंय. त्याची मीटिंग होती ना म्हणून म्हटलं तिकडेच जाऊन येते मी. अगं पण मग किती प्रश्न विचारतोयस तू मला? एकतर आधीच उशीर झालाय खूप, तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला वेळ नाहीये माझ्याकडे. विश्वास आज जानकी पूर्वी सारखीच गुढवत, अगदी भीती वाटणे. जया मी तिकडे कशी गेले हा मुद्दाच नाहीये. मी तिकडे गेल्यामुळे जो परिणाम आज आपल्याला दिसतोय तो सगळ्यात महत्वाचा आहे. आणि अगदी शपथ सांगते मी तिथे गेल्यावर आपल्या घराला कमीपणा येईल असं काहीही घडलं नाही जया. अशी खात्री आहे? खात्री आहे ना. मग हा विषय आपण इथेच थांबूया.